नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये। आज आपण पोस्टमॅन अँड मेल गार्ड याचा कट ऑफ पाहणार आहे, जे की सेकंड आन्सर की म्हणू शकतो आपण एक प्रकारची, कारण की त्यांनी परत एकदा तुमच्यासमोर आन्सर ठेवलेला आहे, प्रश्नपत्रिका जो आहे तो परत तुम्हाला त्यांनी दाखवलेला आहे। त्यानंतर बऱ्याच मुलांचे मार्कांचे मार्क जे आहे ते कमी होत आहे आणि जो कट ऑफ आहे तो पण कमीच लागणार आहे, त्यामुळे पेपर टू आणि पेपर थ्रीसाठी तुम्ही आतापासून तयारी करू शकता। तो एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो आपण बघणार आहे, कारण की नॉर्मलायझेशन होणार आहे। 100 मार्कचा पेपर होता आपला आणि 100 मध्ये तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग ही नव्हती, तर निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे पेपरचा स्कोर थोडा जास्त जातो, परंतु नॉर्मलायझेशन होते। नॉर्मलायझेशन मध्ये नेमकं होते काय, तर जे जास्त मार्क मुलं असतात त्यांना कमी होऊ शकतात आणि जे कमी मुलं मार्क आहे मुलांना ते मार्क वाढू शकतात। तर त्यामुळे नॉर्मलायझेशन जर झालं तर मार्कांची रेंज हीच आहे। मी तुम्हाला गेल्या वर्षीचा पण कट ऑफ दाखवणार आहे आणि या वर्षीचा पण कट ऑफ दाखवणार आहे, दोघांचा कट ऑफ आपण कंपेअर करून व्हॅकन्सीनुसार एवढा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे, हे एक्सपेक्टेड आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागू शकता। बघा, पोस्टमॅन अँड मेल गार्डचा हा कट ऑफ दाखवतो तुम्हाला। तर UR आणि ओपनमध्ये जर पाहिलं तर मार्किंग रेंज जी आहे ती 75 ते 77 दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्हाला इथे अभ्यास करायला काहीच हरकत नाही। बघा, गेल्या 2015-16 जे पोस्टमॅन आणि मेलगार्डचा कट ऑफ लागला होता त्यामध्ये 77 मार्क जे होते हा कट ऑफ लागला होता, आणि यावर्षीच्या जर व्हॅकन्सी पाहिल्या तर 638 म्हणजे 638 व्हॅकन्सी आहे। खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सर्कलमध्ये व्हॅकन्सी आलेल्या आहे, तर खूप मोठे चान्सेस आहे तुमचे सिलेक्शन होण्याचे। तर ओपनचा कट ऑफ एवढ्यामध्ये लागेल। त्यानंतर ओबीसीचा बघा, ओबीसीचा कट ऑफ 75 ते 77 दरम्यान लागण्याची शक्यता आहे। त्यामध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ हा 77 होता आणि व्हॅकन्सी होत्या या वर्षीच्या 96 व्हॅकन्सी आहेत, त्यानुसार हा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहे। आणि खूप महत्त्वाचं आहे की हे जे कट ऑफ आहे हेच चान्सेस आहे जास्त लागायचे, कारण की नॉर्मलायझेशन होणार आहे आणि मुलांचे मार्कसुद्धा मी आता पाहिले तर 81, 76, तर मोस्टली मुलं हे 60-70 रेंजमध्येच आहे आणि जे चांगला अभ्यास केला त्यांचे मार्क 80-85 जात आहे। त्यानंतर ओबीसी नंतर SC 72-75 आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षी 75 लागला होता 2015-16 आणि 175 जागा आहे। ST 64-66 आणि गेल्या वर्षी 66 लागला होता, 120 जागा आहे। बघा, जागानुसार हा कट ऑफ थोडा मी कमी केलेला आणि चान्सेस हाच आहे। त्यानंतर जो MTS चा पेपर झाला होता त्याचा आपण कट ऑफ बघून घेऊ आणि यानंतर आपण मेन्सच्या पेपरची काय तयारी करायचं व्हिडिओ पुन्हा संपूर्ण बघा, त्यामध्ये कुठले कुठले कसे कसे पॅटर्न आहेत ते आपण बघणार आहे। त्यानंतर बघा, इथे तुमच्या समोर मी MTS चा ठेवत आहे। MTS मध्ये इथे लक्षात येईल तुमच्या की मार्किंग रेंज जी आहे त्यामध्ये 80-83, कारण की जागा कमी आहे। बघा, इथे 185 आहे आणि गेल्या वर्षी 82 लागला होता म्हणजे 2015-16 आणि त्यामध्ये पण जागा कमी असल्यामुळे कट ऑफ थोडा हाय गेला होता, पण यावेळेसचा पेपर पण थोडे टफ होते त्यामुळे कट ऑफ हा कमीच जाईल। त्यानंतर नेक्स्ट बघा, जो कट ऑफ लागला होता ओबीसीचा 79-81 आणि एक्सपेक्टेड इथे जे 2015-16 81 होता आणि व्हॅकन्सी तुमच्या समोर आहे 104। त्यानंतर नेक्स्ट आहे SC कॅटेगरी, SC लागणार आहे 80-81, गेल्या वर्षी 84 लागला होता, होऊ शकते कमी पडेल आणि 8 व्हॅकन्सी होता। ST 71-73 दरम्यान आणि 73 या गेल्या वर्षी लागला होता 2015-16 म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे 15-16 आणि 30 व्हॅकन्सी, तर कट ऑफ MTS चा पण याच दरम्यान लागेल। आता पेपर 2 मध्ये काय विचारलं जाईल आणि पेपर 3 मध्ये काय विचारलं जाईल ते पण बघून घेऊ आपण। बघा, इथं तुमच्यासमोर पेपर 1 आणि पेपर 2 दिलेला आहे, थोडं मी हे रिड्यूस करतो, ह्या साईडला घेऊन येतो। बघा, इथे लक्षात येईल तुमच्या पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये नेमका आहे काय। तर पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये तुमच्यासमोर इथे दिसत आहे ट्रान्सलेशन ऑफ वर्ड फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज, तर हे तुम्हाला 15 मार्कासाठी येणार आहे आणि पेपर 2 हा रायटिंगमध्ये आहे। तुम्हाला हे पहा, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारणार आहे तुम्हाला, त्यामुळे यामध्ये प्रॉब्लेम नाही। ट्रान्सलेशन ऑफ वर्ड फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश, तर तुम्हाला पहिले इंग्लिशचे तुमच्या लोकल लँग्वेज म्हणजे मराठी, आपण महाराष्ट्र सर्कलमध्ये आहे तर मराठीमध्ये करावं लागेल, तसे 15 प्रश्न येणार आहे। त्यानंतर ट्रान्सलेशन ऑफ वर्ड फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश, ठीक आहे, यामध्ये 15 प्रश्न येणार आहे। त्यानंतर लेटर रायटिंग इन लोकल लँग्वेज इन 80-100, तर तुम्हाला तुमची जे लोकल लँग्वेज राहील त्यामध्ये तुम्हाला 80-100 शब्दामध्ये लिहायचं आहे। एक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे, ती त्यामध्ये 3 ऑप्शन राहील, त्यापैकी तुम्हाला 1 प्रश्न त्यातला सॉल्व्ह करायचा, त्यासाठी 15 तर हे रिटर्न राहील। बघा, हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे 2 आहे, यामध्ये प्रश्न तुम्हाला ट्रान्सलेटिंग करायचे आहे ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देताय, म्हणजे मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी, आणि लेटर लिहायचं आहे। त्यानंतर पॅराग्राफ आणि एसे हे पण तुम्हाला लिहायचं आहे, हे तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये लिहायचं आहे आणि हे 15 मार्क्सचं। तर असा हा पेपर 2 आहे, पेपर 2 पॅटर्न आहे। त्यानंतर पेपर 3 मध्ये तुम्हाला स्किल टेस्ट दिलेली आहे डाटा एंट्रीची, 20 मिनिटं मिळणार आहे तुम्हाला कॉम्प्युटरवर, डाटा एंट्री करायचे 2000 शब्द
तर बघा यामध्ये प्लस मायनस 5% तुम्हाला ॲक्युरसी हे करता येते, म्हणजे प्लस मायनस 5% पर्यंत तुमचं काही रॉंग झालं तर चालून जाईल। हे 40 मार्काची टेस्ट आहे आणि हे इंग्लिशमध्ये होणार आहे। तर बघा हे संपूर्ण तुमच्यासमोर पेपर 2 आणि पेपर 3 चं मी ठेवलेलं आहे। तर बघा कट ऑफ जो लागेल तो ह्या सीरीजमध्ये लागणार आहे। तर सर्वांनी अभ्यास करा व्यवस्थित, या कट ऑफच्या रेंजमधले जेवढे जेवढे विद्यार्थी त्यांनी अभ्यासाला सुरुवात करून द्या। काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ आपण बनवत असतो। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।